बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनु आंग्रे व महिला दिघा तालुका अध्यक्ष गौरी आंग्रे यांच्या मार्फत प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत शिंदे यांच्या भीमगीतांचा धडाकेबाज कार्यक्रम इल्टन पाडा येथे रविवारी 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची रितसर परवानगी घेऊनही काही समाजकंठकांनी या कार्यक्रमात विघ्न घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कार्यक्रमाला जमलेली गर्दी पाहून अपेक्षापेक्षाही सुंदर कार्यक्रम झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी उपस्थिती दाखवली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाला भेट देत समाजकारणात राजकारण निर्माण करणाऱ्या थातुरमातुर लोकांना अनु आंग्रे पुरून उरेल अशी मी खात्री बाळगतो असे विधान करत अनु आंग्रेची पाठ थोपटली. म्हणजे भीम जयंतीला सुद्धा आता राजकारणाचा स्पर्श होऊ लागलाय. भीमराव आंबेडकर हे कोणा एका जातीचे पंथाचे धर्माचे नाही आहेत, तो उभ्या भारताला एक ठेवणारा एका महामानवाने संविधान दिलं. तुम्ही आणि आम्ही सगळेच त्यांच्यामुळेच जगतो आहोत. तर या समाजामध्ये जगणं मुश्किल झालं असतं अशी परिस्थिती होती. आता त्यांची जयंती साजरी करायची आणि त्याला जमिनीचा वाद घालायचा, मला आश्चर्य वाटतं की पोलिसांनी कशी काय परमिशन नाकारली, पोलिसांनी कागदपत्र तपासली की नाही. सातबाऱ्यावर त्याचं नाव नाही, कोण तो गवळी का काय त्यांनी नाव दिलं, त्याचं इतर हक्कांमध्ये नाव आहे. ठीक आहे, पण आमचा अनु आंग्रे पण ताकदीचा कलाकार आहे, त्यांनी केली भीमाची जयंती. साहेब गुन्हा दाखल झालाय, पोलीस पोलिसांचं काम करत आहे, त्यांचं आणि तिचं काय जे काय असेल ते मला माहित नाही आणि मी कोणाच्याही वैयक्तिक जीवनावरती कधी बोललेलो नाही आणि बोलणार नाही. जनता हमें रहना चाहिए. मुझे आज भी याद है कि जब उसकी बिल्डिंगें टूट रही थी तो ही आदमी अगर बचाने के लिए कोई आ सकता है तो सिर्फ जितेंद्र आव्हाड आ सकता है. ये समझ बूझ कर मेरे बीबी के साथ ये बिल्डिंग की लड़ाई लड़ता था, तो मेरे उसके क्या ताकत है मुझे मालूम है. ठीक है, अपना ही चेला था एक जमाने में, चलता है, लड़ाई लड़ते रहते लोग, षड्यंत्र करके कुछ कुरापत करके नीचा दिखाना, ये हर एक कोई कोशिश करता है. अनु आंग्रे उसके पार हो जाए. आपल्या उभ्या आयुष्यात कधीही जातीभेद न करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जागेवरून राजकारण करणाऱ्या समाजकंठकांना त्याची योग्य जागा आगामी निवडणुकीत दिघावासी नक्कीच दाखवतील असे यावेळी दिघा तालुका अध्यक्ष गौरी आंग्रे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनु आंग्रे यांनी वक्तव्य केले. जय शिवराय, जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती आपण आज या इथे साजरी केली आहे. काही दिवसापूर्वी 14 तारखेला पण आपण दिघा तलावाच्या इकडे पण ही जयंती साजरी केली होती आणि आज परत इल्टन पाडा या ठिकाणी पण आपण साजरी केली आहे. पण आता आम्ही जिथे कार्यक्रम ठेवणार होतो तिकडे कोणाला जागेचा प्रॉब्लेम झाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा पण ती जागा मोठी झाली आहे, पण आम्हाला काय बोलायचं नाही. ठीक आहे, जागा त्यांची आहे का कोणाची आहे हे पुढे समजेलच सगळ्या लोकांना. फक्त एवढंच आहे की जागा
ही बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा काय मोठी नाही आहे, आणि जर एवढी जागा सोन्यासारखी आहे तर वरती जाताना आपण जागा घेऊन जा असं आमचं म्हणणं आहे. अन्नू आंग्रे आणि गौरी आंग्रेपेक्षा मोठे दिगावासी आहेत. दिगावासियांच्या हातात जी ताकद आहे ती दिगावासियांनी आता दाखवावी, आणि जे लोक हे जागेवरून वाद करतात त्यांना त्यांची जागा दिगावासी नक्कीच दाखवते. जय शिवराय जय भीम. आता जागेवरण्याचा वाद त्या लोकांनी केला त्याच्याशी आपल्याला काय फरक पडला नाही. काय देवाच्या कृपेने आपल्याला परत चांगली जागा भेटली आणि कार्यक्रमही आपला चांगला झाला. तर आम्हाला ती गोष्ट माहीत असती का ती जागा त्यांची आहे तर मी तिथे तुकलो पण नसतो काय. पण त्याला एवढं समजलं पाहिजे होतं, तो एवढा खालच्या तराला उतरला का बाबासाहेबांचा कार्यक्रम होत होता तर कमीत कमी त्यांनी एवढं बोललं असतं ना का ठीक आहे करा, तर मी खरोखर त्याचे पाय धुवून पाणी पियालो असतो का. तर त्यांनी त्या गोष्टीला आपल्याला परवानगी दिली पण तो त्या लायकीचाच नाही. तुम्ही पुढे बोलून पण फायदा नाही. मी सारखं सारखं माझं तोंड खोलून त्याच्याबद्दल काय काय बोलून माझं तोंड खराब करण्यापेक्षा माझा कार्यक्रम कसा चांगला होईल ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं. आता तुम्ही बघतात आहे, लोक बघतात आहे, त्याला वाटलं असेल मला जागा भेटणार नाही पण देवाच्या कृपेने जागाही भेटली आणि कार्यक्रम जेवढा यशस्वी व्हायचा त्याच्यापेक्षा चांगला झाला. हा बाहेरच्या साईडला पण तरीही माझा कार्यक्रम चांगला झाला. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें.